नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेज मराठी न्यूजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना रायगड जिल्ह्यातील वरणघाट परिसरात वृक्षतोड हजारो झाडांचे कत्तल करून माजेरी गाव परिसरातील जंगल केले भुईसपाट ॲडव्होकेट समीर जाधव यांनी वन विभागाकडे केली तक्रार ठिकाणी मी जंगलात आलो प्रामुख्याने ज्यावेळी मी ऐकलं होतं की माजेरी गाव जंगल तोड झालो आहे पण खास करून बघायला लोक सकाळी आलो तर बघितलं तर अक्षरशः पूर्ण जंगलचे जंगल, जंगल, जंगल उद्ध्वस्त केलेलं अक्षरशः मोठमोठी झाडं पन्नास पन्नास वर्षाची पूर्ण तोड झालेली आहे आणि पूर्ण जंगल हे भाकात झाले आहे देशामध्ये आज आपण परिस्थिती बघतोय ऑक्सिजनचा तुटवडा सगळी निर्माण झालेला आहे आणि एवढी वाईट परिस्थिती देशामध्ये असताना इथं झाडं तोडून ऑक्सिजनची पूर्ण म्हणजे ऑक्सिजनची कमी निर्माण केलेली आहे आणि माझी गावात टेम्परेचर बघितलं तुम्ही चाळीस डिग्री झालेला आहे ते प्रामुख्याने कारणच आहे की जे झाडं तोडल्यामुळे हे तापमान वाढलेलं आहे झाडे आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात कोरोनाच्या वाढत्या संसर्ग काळात ऑक्सिजनची किंमत संपूर्ण जगाला समजली आहे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण आणि नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे ऑक्सिजन मिळत नाही अशी अवस्था असताना देशात ऑक्सिजन पुरवठ्यावरून राजकारण केले जात आहे याच परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील वरणघाट परिसरात माजेरी गावामध्ये बेसुमार जंगल तोडीचे प्रकरण समोर आले आहे या प्रकरणी माजेरी गावचे रहिवासी ॲडव्होकेट सनी जाधव यांनी महाडच्या वनविभाग अधिकारी कार्यालयाकडे सचित्र तक्रार अर्ज दाखल केला आहे वृक्षतोड करताना कोणतीही परवानगी न घेता ही वृक्षतोड करण्यात आल्याचे त्यांनी या अर्जात म्हटले असून संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ॲडव्होकेट सनी जाधव यांनी केली आहे बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड जे माझेरीमध्ये वृक्षतोडी झालेली ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर त्याची मी आता तक्रार ता, ता, अर्ज दिलेला आहे संबंधित त्या संबंधित कारवाई व्हावं हा प्रमुख अर्जामधली मागणी आणि जे वृक्ष अजून तोडी जी चालू आहे ती त्वरित थांबवून द्यावी ही माझी प्रमुख मागणी आहे याच्यामध्ये तर माझीर गावामध्ये बघितलं तर अक्षरशः झाडांची म्हणजे संरक्षित झाडं आहेत त्याची देखील कत्तल करण्यात आली आहे जे म्हणजे तोडण्याचा अधिकारच नाही आणा ना त्यांनी पूर्ण अगदी म्हणजे जमिनी दोस्त आणि भुईसपाट करून टाकलेला आहे पूर्ण जो एरिया आहे तो तर माझी प्रामुख्याने मागणी की यांच्यावर योग्य म्हणजे लवकरात लवकर कारवाई होण्यात यावी वेळ पडल्यास मी सी एम ऑफिसपर्यंत संपर्क साधणार आहे